नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे लोकसभेच्या विविध विभागांमार्फत मॅक्स महाराष्ट्र आढावा घेतोय. काल आपण नाशिक विभागाचे 8 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. आज आपण विदर्भातील सर्वात महत्वाचा जो भाग आहे अमरावती विभागातील 4 लोकसभा मतदारसंघाचा आपण आज आढावा घेणार आहोत. आणि यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे खूप महत्वपूर्ण जिल्हे आहेत. अमरावतीला वर्ध्याचे काही तालुके मतदारसंघ जोडलेले आहेत, तसंच यवतमाळला सुद्धा काही तालुके जे आहेत, वाशिमचे काही इतर ठिकाणी नागपूरच्या भागामध्ये जोडलेले आहेत. ह्या 4 लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. नेमकी काय परिस्थिती असणार आहे, भाजप आणि महाविकास आघाडी नेमकी काय खेळ करणार आहे, आणि या संदर्भातलं सर्वात महत्वाचं असं की नेमकं उमेदवारी कोणाला मिळते आणि कशा प्रकारे रणनीती आखली जाते, आपल्यावर चर्चा करण्यासाठी लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार मोहन अटाळकर जे आहेत ते अमरावतीमध्ये असतात. त्यांना विदर्भाचा खूप चांगल्यापैकी अभ्यास आहे, म्हणजे विदर्भ जर बघितलं आणि वर्षापासून ते कव्हर करताय, त्यांच्या लेखणीतून लिहित असतात. तसंच माझ्याबरोबर मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर आहेत, ते मूळचे वर्धा म्हणजे खास करून विदर्भाचे आहेत, त्यांना सुद्धा खूप विदर्भाची बरीच जाण आहे. आणि या संपूर्ण चर्चे संदर्भात नेमकं काय चित्र असणार आहे विदर्भामध्ये, खास करून अमरावती विभागामध्ये या 4 लोकसभा मतदारसंघामध्ये. मी अगोदर मोहन सरांकडे जातो. अटाळकर सर, काय परिस्थिती असणार आहे अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम हे जे महत्वाचे मतदारसंघ आहेत, नेमकं जर अमरावतीचा सुरुवातीला विचार केला तर अमरावतीमध्ये खूप हाय व्होल्टेज ड्रामा बघताना दिसतोय. शिंदे गटाचे आनंदराव अळसूळ असतील, तसंच भाजपकडनं नवनीत राणा जे आहेत ते निवडणूक लढू शकतात अशी एक चर्चा आहे. नेमकं काय आपल्या काय या संदर्भात सांगा. पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभागातल्या या 5 जिल्ह्यांमध्ये अमरावती हा लोकसभा मतदारसंघ वेगवेगळ्याच पद्धतीने चर्चेत येतोय. त्याला कारण असं ठरलंय की गेल्या काही वर्षांमध्ये जो अमरावती मतदारसंघातला जो बदल जो झाला आहे, परिस्थितीच्या विपरीत असा घटनाक्रम लोकांनी पाहिला की 2019 निवडणुकीत नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आणि त्यानंतर लगेच त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला. हा एक अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांसाठी धक्का होता, तसाच धक्का काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांसाठी होता. आता त्या धक्क्यातून बाहेर पडत असतानाच आता अमरावती मतदारसंघ हा मतदारसंघात ध्रुवीकरणाचं कसं राजकारण होते आहे हे आता लोकांना पाहायला मिळतंय. आणि त्यामुळंच आता या मतदारसंघाची चर्चा आणि इथल्या इथलं कंटेस्ट कसं राहील, इथले उमेदवार कोण राहील आणि त्यांची काय रणनीती राहणार आहे याकडेच आता अनेकांचं लक्ष आहे. बरं सर, अनेकांचं लक्ष जर बघितलं आपण, जर आता मी परत मनोज सरांकडे जाईलच, त्याच्या अगोदर नेमकं हे सगळं ध्रुवीकरण जे म्हणताय की त्यावेळेस नवनीत राणा जे आहेत ह्या महाविकास आघाडीच्या निवडणूक म्हणजे उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या, आता त्यांनी त्यांचा पूर्णपणे यूटर्न घेऊन ते भाजपच्या तिकिटावर लढण्यास शक्यता आहे. नेमकं अशा वेळेस ध्रुवीकरणामध्ये महाविकास आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असू शकतं. अमरावतीमध्ये जर बघितले महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीसाठी रस्सी खेच चालू आहे, नेमकं कोणाचं हे लागू शकतो नेमकं. मला प्रश्न आहे तुम्हाला म्हणून आपलं मोहन सर. ऍक्च्युली आता अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसने सर्वप्रथम हा दावा केलाय आणि काँग्रेसला ही जागा मिळावी कारण काँग्रेसचं या मतदारसंघात वर्चस्व आहे, त्यामुळं काँग्रेससाठी ही जागा सुटावी यासाठी स्वतः माजी मंत्री यशोमती ठाकूर या प्रयत्नात होत्या आणि त्यांनी बऱ्यापैकी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी अनुकूल असं वातावरण व्हावं या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. आता चर्चा अंतिम स्तरावर असताना एक लक्षात येत आहे की काँग्रेसलाच अमरावतीची जागा मिळेल आणि म्हणून या जागेवर जे दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार आहेत बळवंत वानखडे यांच्या नावाची एक चर्चा जोरदार सुरू आहे. आता काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक असले तरी एक प्रबळ दावेदार म्हणून बळवंत वानखडे यांच्याकडे पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला जे घटक पक्ष आहेत म्हणजे महाविकास आघाडीतले, तर एनसीपी शरद पवार गटाकडे असा प्रबळ उमेदवार नाही आणि शिवसेनेत
उद्धव ठाकरे गटाकडे दिनेश बुब म्हणून जे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. पण आता नेमका वाटाघाटीमध्ये कोणत्या गटाला हा मतदारसंघ सुटतो आणि कोण उमेदवार राहील याचीच आता उत्सुकता आहे. बरोबर, उत्सुकता सर्वांना आहे. मनोज सर मी तुमच्याकडे येतो. मनोज सरना बरंच विदर्भामधला खूप चांगला अभ्यास आहे. वर्धा असे वर्धा लागून काय जिल्हा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला, काय अनालिसिस तुम्ही बरेच काही पॉईंट काढून ठेवले सर, नेमकं कशी असेल अमरावती विभागातले हे चार लोकसभा मतदारसंघातले असेल, कशी निवडणूक असेल, नेमकं काय वातावरण असेल, काय महायुती आणि महाआघाडी नेमकं कसं प्रकारे रणनीती असेल, मनोज सर. बरोबर आहे. नमस्कार मोहन अटाळकर सर, आणि गेल्या अनेक दशकांपासून सातत्यानं विदर्भाच्या वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकींवर जागांवर त्यांचं लक्ष आहे, त्यांचा अभ्यास आहे. खास करून पश्चिम विदर्भाच्या संदर्भात त्यांनी केलेलं भाष्य हे बरोबर आहे. पण 2019 पासून सातत्यानं विदर्भातल्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव महिला लोकसभा उमेदवार म्हणून कायम चर्चेत आहे आणि ते म्हणजे नवनीत राणा. याच नवनीत राणा यांना 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर निवडणूक जिंकता आली, त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर आणि तेही अजित पवार यांच्या पुढाकारानं त्यांनी ही निवडणूक जिंकली होती, हेही खूप महत्वाचं आहे. आज मात्र त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करू पाहतायत. हनुमान चालीसा हा अत्यंत गाजलेला राणा दाम्पत्यांचा मुद्दा होता, तो मुंबईत जास्त गाजला आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी रान पेटवलं ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि त्यानंतरही तो गाजत राहिला. या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या नवनीत राणा या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढतील अशी शक्यता जास्त आहे आणि तीच अटकळ बांधली जाते. साधारणतः 4 एप्रिलच्या आजूबाजूला त्या भाजपात प्रवेश करतील, कारण इथे खूप टसल आपल्याला पाहायला मिळते. आनंदराव अडसूळ वर्सेस नवनीत राणा असं चित्र साधारणतः आपल्याला पाहायला मिळते, मात्र भाजप ही जागा अजिबात सोडायला तयार नाही. याचं मुळात एक कारण असं आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक म्हणजे खूप नव्हे, एक साधारणतः या जो माहोल तयार झालाय लोकसभा निवडणुकीचा याच्या 3 ते 4 महिने अगोदर सातत्यानं या गोष्टींची चर्चा होती की भाजपला शिवसेनेचे मतदार संघ हवे आहेत. कारण शिवसेनेचे 18 खासदार जे जिंकून आले ते मोदींच्या चेहऱ्यामुळे जिंकून आले असं त्यांचं म्हणणं, असा दावा आहे भाजपचा. पण एकसंध असलेल्या शिवसेनेचा तो दावा, म्हणजे तो दावा त्यांनी कायम खोडून काढला. पण आताच्या घडीला मात्र शिवसेना पूर्णपणे फुटली लोकसभा निवडणुकीला पुढे जाताना. शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असा सगळा मामला आपल्याला राजकारणामध्ये बघायला मिळतो. त्यावेळी नरेंद्र मोदींच्याच चेहऱ्यामुळे या निवडणुका जिंकल्या असं त्यांना स्वाभाविकता मान्य करावं लागतंय. ते भाजपचा दावा खोडून काढण्याच्या प्रयत्नात अजिबात आपल्याला दिसत नाही. पण दुसरीकडे त्यांच्या जागांवर भाजपचा डोळा असल्यामुळे रामदास कदम सारखे दिग्गज शिवसेनेचे नेते, शिंदेचे शिलेदार कोकणातले आणि मुंबईतल्या राजकारणातले, हे संतापले आहेत की छोट्या छोट्या पक्षांना संपवायचा डाव भाजपचा आहे का, इथपर्यंत बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे आपल्याला दिसून येतं. याचं कारण मुळात असं आहे, म्हणजे साधारणतः विदर्भाच्या जागांवर बोलताना आपल्याला महाराष्ट्राचा इतर जागांचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल. कारण डॉक्टर श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्याच मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर असेल, आणखी भाजपचे वरिष्ठ नेते, हे सातत्यानं दौरे करत होते, अंदाज घेत होते की शिंदेच्या जागा या लोकसभा निवडणुकीत जिंकून येऊ शकतो का, म्हणून अजित पवार यांचा शिरकाव हा महायुतीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत. मग अशा वेळी आनंदराव अडसुळांची पकड ही किती मजबूत आहे अमरावतीमध्ये, हे तर माझ्यापेक्षा जास्त मोहन अटाळकर साहेब सांगू शकतील. पण मुद्दा असा आहे संतोष की या आनंद अडसुळांचा आग्रह या लोकसभा मतदारसंघावर आहे. ज्या आनंद अडसुळांनी 3 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, त्याच आनंद अडसुळांना सुद्धा
याच मतदारसंघावर आपला दावा ठोकायचा, तो ठोकलाही आहे. मग नवनीत राणा यावेळी अपक्ष निवडणूक लढवतील का, तर अजिबात तसं वाटत नाही. भाजपला या अपक्ष वगैरेच्या जागा उमेदवारांच्या अजिबात नको आहे. त्यांना शिवसेनेचेच उमेदवार भाजपच्या जागांवर उभे करायचे आहेत. त्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या अजिबात नवनीत राणा यांना अपक्ष उमेदवारीवर पाठिंबा देणार नाही. त्यांना भाजपमध्ये घ्यावं लागेल आणि त्यांचाही आग्रह आहे, त्या सुद्धा आग्रही भाजपमध्ये यायला. दुसरीकडे रवी राणा मात्र अपक्षपणे निवडणूक लढवतील बडणे राहून. आता असा सगळा मामला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सुजात आंबेडकरांचं एक नाव येत आहे कि ते अमरावतीमधून लोकसभेची निवडणूक लढतील. कारण ज्या पद्धतीनं सुजात आंबेडकर यांना प्रमोट केलं जात आहे बाळासाहेबांकडून, वंचितकडून, आणि वंचितच्या युवा शाखेचे ते प्रमुख आहेत, हे सगळं असताना आपल्याला असे वेगवेगळे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात अमरावतीमध्ये. आता सरांनी जसं सांगितलं की बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेते आणि आमदार सुद्धा यशोमती ठाकूर या बळवंत वानखेडे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहे. पण बळवंत वानखेडे हे आमदार आहेत आणि बोलतात सुद्धा, पण लोकसभेसाठी ते उमेदवार योग्य आहे किंवा नाही हा प्रश्न आपण अटाळकर सरांनाच माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. पण आनंद अडसूळ आणि नवनीत राणा असा सामना आपल्याला पाहायला मिळेल का, तो शक्य नाही. कारण महायुतीचा एकच उमेदवार असेल. मग अशा वेळी नवनीत राणा या प्रबळ दावेदार आपल्याला पाहायला मिळतात. आनंदराव अडसूळ जरी उभे झाले तरी ते आतापर्यंत किती सक्रिय होते, कारण या अगोदर मी त्यांचा जो मुलगा आहे कॅप्टन अडसूळ अभिजित अडसूळ, ते अधूनमधून जाताना आपल्याला अमरावती मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होते, ज्यांचं जिथून ते आमदार सुद्धा होते. त्या या मतदारसंघाचं विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं. पण इतकंच आहे का, आणि असं सगळं असताना जर नवनीत राणा उभ्या झाल्या तरी अमरावतीमध्ये मुस्लिम मतदारसंघ जो त्यांच्या पाठीशी होता तो हिंदुत्वाच्या राजकारणामुळे तो दुरावला गेलाय का, मुस्लिम मतदार पुन्हा एकदा त्यांना त्यांची मतं मिळतील का, आणि ज्या मेळघाटात जाऊन सातत्यानं त्या प्रचार करतात म्हणजे सक्रिय असतात, आता प्रचार करतील त्या, आता परवा त्यांनी साड्या वाटल्या, पण साड्या या कशा पारदर्शक वाटल्या गेल्या याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. साड्या आहेत की मच्छरदाणी आहे असा संभ्रम निर्माण व्हावा अशा प्रकारच्या पेहराव त्यांना वाटला गेला होळीच्या निमित्तानं. होळी हा सण आदिवासींमध्ये खूप छान उत्साहानं साजरा केला जातो. मग अशा आदिवासींची होडबँग वागण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं केला आणि त्यांचे व्हिडिओ स्वाभाविकता नवनीत राणा यांचे माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात. अटाळकर सर, आपण अमरावती बोला बोला. अटाळकर, एक साधारणपणे अमरावती मतदारसंघाचं रचना पाहिली तर भौगोलिक दृष्ट्या असा विस्तारलेला हा मतदारसंघ, आणि त्यात मनोज सरांनी सांगितल्याप्रमाणे मेळघाट मध्ये एक मोठा वर्ग जो नवनीत राणांना चाहणारा आहे, अशा वर्गाला आपलंसं करण्यासाठी राणा दाम्पत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जी टॅक्टिस वापरली त्याचा कितपत फायदा आता यावेळेस होईल याबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे. कारण तिथलं जे राजकीय प्रतिनिधित्व आहे ते आहे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल सध्या तिथे सक्रिय आहेत, आणि अशा परिस्थितीत त्यांना ओव्हरटेक करून किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये आपला प्रभाव क्षेत्र वाढवण्याचा राणांचा प्रयत्न हा एकीकडे दिसतो आहे. दुसरीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघातलं मधलं जे हिंदुत्ववादी ध्रुवीकरण आहे ते करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या गेल्या काही वर्षांमध्ये झाला दिसलं. अमरावती ते शिवपुराण महाकथा असो किंवा हनुमान चालीसाचं प्रकरण असो, या माध्यमातून राणा दाम्पत्यांनी हिंदुत्वाचं कडवट हिंदुत्वाचं जे रूप अंगीकारलं त्याचं आश्चर्य सगळ्या लोकांना आहे. पर्टिक्युलरली मुस्लिम मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये स्वाभाविकपणे या प्रयोगाबद्दल एक राग आहे, आणि त्याचा फटका हा कदाचित आपल्याला बसू शकतो. हा एक धोका ओळखून अपक्ष उमेदवारी मिळावी असा प्रयत्न नवनीत राणा यांच्याकडनं सुरुवातीच्या काळात झाला, पण भाजप मात्र या ठिकाणी कमळ हे पक्षचिन्हच रुजवण्याच्या
मागे आहे. त्याला कारण असे आहेत की अमरावती जिल्हाच हा भाजपच्या हातातून सुटल्या गत आहे, कारण अमरावती जिल्ह्यात फक्त भाजपचा एकच आमदार निवडून आला आहे. अशा परिस्थितीत आता भाजपला उमेदवार निवडताना आणि नवनीत राणा समजा भाजपमध्ये गेला तर त्यांना जी मतांमधला जो फरक आहे तो कशा पद्धतीनं भरून काढता येईल याच्यासाठी त्यांना अधिक जोरकस प्रयत्न करावे लागणार आहे. अमरावतीचा आपण माझा एक आणखी संतोष एक मुद्दा आपला राहून गेला, आपण चर्चेत जाऊया. राणा दाम्पत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम मतदारांना खूप सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना कदाचित ही माहित असावं की आपण भाजपचे सहयोगी प्रतिनिधी आहोत. म्हणजे संसदेमध्ये नवनीत राणा यांनी पत्रच दिलं होतं निवडणूक जिंकल्या काही महिन्यानंतर. मग अशा वेळी हिंदुत्वाच्या राजकारणाला ते पाठिंबा देत असताना, त्या राजकारणाला प्रमोट करत असताना मुस्लिम मतदारांवर त्याचा नेमका अमरावतीमध्ये काय परिणाम झाला टळकर सर? निश्चितपणे, कारण मुस्लिम मतदार जो होता त्यांनी गेल्या वेळी हिंदुत्वाची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असताना त्या लाटेच्या विरोधात अमरावती लोकसभेतल्या मतदारांनी नवनीत राणांना निवडून दिलं. हा एक वेगळा पार्ट यामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीत ज्या मतदारांचा आधार होता तो आधार सोडून नवनीत राणांनी भाजपला पाठिंबा द्यावा आणि अधिक कट्टर भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षाही अधिक आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घ्यावी याचं आश्चर्य सगळ्या लोकांना आहे. नाही पर्टिक्युलरली मुस्लिम बहुल भागामध्ये त्याचे एक रिॲक्शन्स जे आहेत ते सुप्त स्वरूपात आपल्याला दिसतात की आमच्यासाठी आमच्या सोबत हा दगा झाला आहे ही भावना मुस्लिम मतदारांमध्ये निश्चितपणे आहे. बरं, एक छोटा प्रश्न आणखी संतोष आपण सरांना विचारूय की आनंदराव अडसूळ जर आग्रह करतायत, दावा ठोकतायत, त्यांची ताकद आहे, ते सक्रिय आहेत अमरावतीमध्ये? अमरावतीत गेल्या काही वर्षांमध्ये सक्रिय नाही आहेत आणि मुळात त्यांचा जो शिंदे गटामधला जो प्रवेश आहे त्याच्यानंतरच त्यांचं कार्य जे आहे ते अमरावतीकरांना माहिती आहे. अमरावतीच्या माध्यमातून म्हणजे अभिजित अडसूळ हे आनंदरावांपेक्षा अधिक सक्रिय यामधल्या 5 वर्षांमध्ये दिसले, पण आनंदराव अडसूळांचा जो अजेंडा आहे तो आहे जात प्रमाणपत्राच्या बाबतीतला आणि तो ते प्रकर्षानं समोर नेत आहेत. ही एक अटॅचमेंट अमरावती लोकसभा मतदारसंघामधलं त्यांच्यासोबतचं आहे, त्याच्यामुळे ते चर्चेत जरी असले तरी त्यांचा असा प्रत्यक्ष वावर किंवा मतदारांमध्ये मिसळून बांधणी ही या गेल्या काही वर्षांमध्ये फारशी दिसलेली नाही, पण मतदारसंघांमध्ये त्यांचा एक नाव किंवा चर्चा निश्चितपणे आहे. बळवंत वानखडे जर उमेदवार ठरले महाविकास आघाडीचे तर ते जिंकून घेऊ शकतात का, आणि आमदार झाल्यानंतर त्यांचा राजकारणातला सगळा वाढता प्रभाव आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून, त्याचा फायदा काँग्रेसला होईल, काँग्रेसलाच ही जागा मिळेल का, की आणखी काही त्यात शरद पवार गटाकडून किंवा उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जातील? कारण उद्धव ठाकरेंचीच ती जागा आहे मुळात शिवसेनेची, मग शिवसेनेचा एक चांगला कॅन्डिडेट अमरावतीमधून आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे? शिवसेनेकडनं एक उद्धव ठाकरे गटाकडनं दिनेश बुब हे एक उमेदवार इच्छुक आहेत, पण त्यांच्या बाबतीतलं नाव थोडस काँग्रेसच्या पुढाकारामुळं काँग्रेसने हा सर्वप्रथम दावा केला आणि सातत्यानं भूमिका मांडली. त्याला कारणही तसंच आहे की अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव निश्चितपणे उद्धव ठाकरे गटापेक्षा किंवा NCP शरद पवार गटापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि विशेष म्हणजे की हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि मग त्यानंतर सलग एक 20-22 दशकं हे काँग्रेसला या मतदारसंघामध्ये शिरकावच करता आलेला नाही. तर ही एक जी खंत आहे
ती दूर व्हावी सगळ्यांचा प्रयत्न दिसतोय. आणि काँग्रेस नेत्यांना साहजिकपणे असं वाटणं साहजिक वाटू शकतं की हा मतदारसंघ मिळाल्यास आपल्या पुढल्या विधानसभा इलेक्शन असो किंवा जिल्ह्याचं राजकारण असो हे याच्यावर पकड निर्माण करता येऊ शकेल. संतोष, आता पुढे चर्चा तुम्ही पुढे घेऊन जा. आपण अकोला मतदारसंघावर आता आपण फोकस करूया आणि नंतर मग उर्वरित आपले बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम असे दोन मतदारसंघ असतील. संतोष, अकोला मोहन सर मी तुमच्याकडे परत येतो, नंतर मनोज सरांनी पण त्यांच्याकडे जातो. मी अकोला मतदारसंघ जर बघितलं तर अकोला मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी जी आहेत, खास करून जर बघितलं की अगोदर उमेदवारी असं म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली महाविकास आघाडीसाठी, म्हणजे तेही आग्रह घेत कदाचित त्यांना ही उमेदवारी मिळू शकते, किंवा भाजपचे जे धोत्रे जे मंत्री होते त्यांना परत रिपिटेशन करता येईल, कारण त्यांचे मुलं असतील, त्यांच्या इतर लोकांनी सुद्धा परिवारांनी सुद्धा ते मागितलेले आहेत. लोक म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र असेल नेमकं तुम्हाला काय वाटतं? जनरली अकोला लोकसभा मतदारसंघ हा पूर्णपणे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेला मतदारसंघ, आणि आता त्यात फक्त वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तो कशा पद्धतीने काम करतो यावरच आता पुढलं भवितव्य किंवा पुढल्या राजकारणाची दिशा आता समजू शकेल. कारण महाविकास आघाडी म्हणून जर का विचार केला बहुजन विकास आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, तर वंचितला महाविकास आघाडीत सोबत सीट शेअरिंगचं जर का शक्यता संपल्या आणि जर का ते वेगळे झाले तर निकालावर वेगळा परिणाम, आणि जर का एकत्र त्यांना लढता आलं अकोला मतदारसंघामध्ये तर वेगळं चित्र, असं काहीस एक संभ्रमाचं वातावरण आता समजा अकोल्यात आपल्याला पाहायला मिळू शकतं. भाजपमध्ये साहजिकपणे संजय धोत्रेंचे असतील, त्यांचे पुत्र आहेत, इच्छुक आहेत, तर आणि सोबतच अकोल्यामध्ये नितीन देशमुख जे आमदार आहेत उद्धव ठाकरे गटाचे, तर त्यांनीही दावा केला आहे की ही जागा आमच्या साठी सुटावी, म्हणजे महाविकास आघाडीची. आता अशा परिस्थितीत नेमके उमेदवार कोण राहणार आहे यावर सगळं गणित राहील. मतविभागणी हा मोठा फॅक्टर अकोला मतदारसंघामध्ये दिसतो. इथे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण एका क्षणी होतं आणि मग त्याचा फायदा हा बीजेपीला सातत्यानं होताना दिसतोय. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला मोहन सर की मतांचं ध्रुवीकरण जर बघितलं, जर म्हणजे वंचित आघाडीला जर समजा ही सीट मिळाली नाही किंवा बार्गेनिंग पॉवर कुठं झाली महाविकास आघाडीचं, तर वंचित आघाडी कुठेतरी भाजपलाच फायदेशीर होईल का? म्हणजे समजा वेगळी लढली किंवा एकत्र लढली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कारण वंचित आघाडी वेगळी लढली तर त्याचा परिणाम थेट भाजपला फायदा होऊ शकतो असं म्हणायचंय. नक्कीच. कारण याही 2019 निवडणुकीतही तेच दिसलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळालं की अनेक मतदारसंघांमध्ये अगदी थोड्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. आणि अकोला मतदारसंघामध्ये तो फॅक्टर महत्वाचा आहे, आणि पर्टिक्युलरली अमरावतीमध्येही तोच मगाशी आपली चर्चा झाली त्याप्रमाणे तो फॅक्टर महत्वाचा आहे की अकोल्यात वर्चस्व प्रकाश आंबेडकरांचं आहे पण ते निवडून येऊ शकत नाहीत. ते त्यांचं जे प्राबल्य आहे ते जिंकण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडतात, पण त्याच वेळी ते उपद्रव जो मूल्य जे आहे ते काँग्रेससाठी अति घातक ठरत आलेलं आहे, आणि सातत्यानं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागतोय. आता काँग्रेस अनेक वेळा प्रयोग मुस्लिम उमेदवार देऊन करण्याचा प्रयत्न करतो किंवा ओबीसी आणि फॅक्टर्स असे सोबत घेऊन कुणाला उमेदवारी देता येईल का याचा विचार केला जातो, पण शेवटी ध्रुवीकरण आणि मतविभागणी या आधारावरच निकाल तिथला लागताना दिसतोय. मनोज सर तुमच्याकडे येतो की ध्रुवीकरण खूप महत्वाचं आहे आणि एक वंचित बहुजन आघाडी म्हणजे हा उपद्रवी फॅक्टर जो आठवळकर सरांनी उल्लेख केला हा अकोला पुरता मर्यादित नाही, हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण वंचित आघाडीची जी आहे
ते मत कमीत कमी आपल्याला गेल्या लोकसभा विधानसभामध्ये असले, अकोला पुरत मर्यादित असले, तरी महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती. अकोलामध्ये नेमकं तुमचं अनालिसिस कसं आहे? बघा, सरळ सरळ आहे. म्हणजे 2019 निवडणुकीमध्ये विधानसभेत लोकसभेत युती होता होता राहिली आणि महाविकास आघाडीमध्ये त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन महत्वाचे पक्ष होते आणि त्यांची युती झाली आणि लाखाच्या वर त्यांच्या उमेदवारांनी मतं घेतली आणि त्याचा जोरदार फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसलाय. आज महाराष्ट्राची परिस्थितीच अत्यंत वेगळी होऊन बसलेली आहे. शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण ही पूर्णतः बदलून गेलेली आहे. आणि त्यामुळे ज्या ज्यावेळी आपण ज्या ज्या मतदारसंघाचा विचार करतो त्या त्यावेळी त्या फुटलेल्या सगळ्या पक्षांचाही विचार आपल्याला करावा लागतो. त्यांची व्होट बँक कोणती, कुठल्या मतदारांवर त्या पक्षाचा कुठला प्रभाव होता, कसा होता आणि किती टक्केवारी त्यांना मतांची मिळाली होती त्या निवडणुकीमध्ये, इतका असा सगळा तो पेच निर्माण झालेला आहे. पण मुद्दा असा आहे की समजा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये आली नाही तर मात्र महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकेल. पण तो लाखाच्या वर मतं घेणाऱ्या उमेदवारांकडून फटका बसेल की त्या मतांची टक्केवारी आंबेडकरांकडे कमी मिळेल हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. जर आंबेडकरांच्या स्वतंत्र लढण्यामुळे भाजपला फायदा होतो अशी ठाम धारणा जर मतदारांमध्ये झाली तर मतदार वेगळा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. आणि आपण पाहिलं की जर म्हणजे ज्यावेळी आंबेडकरांचा प्रवेश महाविकास आघाडीत इंडिया आघाडीत होत नाही, त्यांच्या मागण्या या मान्य केल्या जात नाही, तेव्हा मात्र आंबेडकरांच्या संदर्भात आताची जी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे ती तशी राहणार नाही. ते जास्त आक्रमकपणे बोलतील. आताच्या घडीला आपण पाहतो की महाविकास आघाडीचे नेते अत्यंत सांभाळून आंबेडकरांच्या संदर्भात वक्तव्य करतात. पण ज्यावेळी म्हणजे आता या गेल्या 2 ते 4 दिवस अत्यंत महत्वाचे आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उमेदवार निवडीच्या संदर्भामध्ये, मग अशा वेळी आपल्याला रणनीती कळेल प्रत्येक पक्षाचे किती आहे. त्यांना पूर्णतः खात्री नाही महाविकास आघाडीला की आंबेडकर हे सोबत असतील आपल्या, त्याची चाचपणी त्यांनी केली असेल. कोणते मतदार आपल्या सोबत असतील, कुठला समाज आपल्या सोबत असेल, कोणता समुदाय आपल्या सोबत असेल. म्हणून मला असं वाटतं की समजा आंबेडकर नसतील निवडणूक म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तर ते स्वतंत्रपणे निवडणूक लढतील. महाविकास आघाडीत जरी आले तरी सुद्धा अकोल्याची त्यांची खास जागा आहे जी महाविकास आघाडीनं आधीच राखून ठेवलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी. पण माझा प्रश्न आटळकर सरांना आहे की समजा आंबेडकर हे महाविकास आघाडीत आले नाही तर मग काँग्रेसचा कोणता असा उमेदवार आहे जो प्रबळपणे भाजपच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल आणि प्रकाश आंबेडकरांना टक्कर देऊ शकेल? समजा तसे तशी युती झाली नाही त्यांची तरी सुद्धा काँग्रेसला जोरदार फटका हा आंबेडकरांपासून बसू शकतो, यात काही वेगळं विश्लेषण करण्याची गरज नाही. माझा मुद्दा इतकाच होता की जी मतं मोठ्या प्रमाणात 2019 लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांच्या म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या आणि त्याच वेळा तो पक्ष जन्माला आला नव्याने भारी बहुजन महासंघ याऐवजी आपण वंचित बहुजन आघाडी म्हणायला लागलो, तर लाखाच्या वर मतं मिळाल्यामुळे सगळं निवडणुकीचं गणित आणि महाविकास आघाडीचं हे गडबडलं होतं आणि बाळू धानोरकर हे केवळ चंद्रपूर मधून निवडून आले होते आणि 2014 निवडणुकीत अशोक चव्हाण आणि आणखी राजीव सातव असे दोनच महत्वाचे नेते तेही मराठवाड्यातले निवडून आले होते, अशी सगळी अत्यंत विचित्र अवस्था काँग्रेससाठी झाली. पण आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे पण आहे आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिकाही आता बहुजनांना सुद्धा पटते आहे, त्यामुळे ते हिंदुत्व आता उद्धव ठाकरेंचं नसल्यामुळे आपण पाहतोय की मुस्लिम मतदार सुद्धा किंवा नेते सुद्धा त्यांना भेटतायत. वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा मातोश्रीमध्ये येऊन भेटतात. परवाच मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये काम करणारे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे नेते हे उद्धव ठाकरे यांना भेटले आणि तुम्ही आक्रमकपणे पाऊल टाका लढा असं म्हणून ते मातोश्रीवरून निघून गेले. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मतांचं गणित कसं असेल अकोला जिल्ह्यातलं लोकसभा मतदारसंघातलं हे आटळकर सर सांगतील. आणखी एक जोडीला माझा एक आणखी एक असा प्रश्न आहे की अकोलामध्ये संजय धोत्रे तर आता आरोग्याच्या कारणास्तव त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सक्रिय नाही आणि 4 वेळा निवडणुका जिंकल्यामुळेच त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद नरेंद्र मोदी सरकारमध्ये मिळालं. पण आता संजय धोत्रे जर निवडणुकीत नसतील तर मग त्यांचा मुलगा हा तितका प्रभावी उमेदवार ठरेल का?
कारण भाजपचा कोणता उमेदवार असेल हेही माहीत नाही. या केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच दौरा केला होता विदर्भाचा, आणि या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये खास करून अकोल्यामध्ये शिवणी तालुक्यामध्ये, तर या ठिकाणी त्यांनी पश्चिम विदर्भातल्या 5 मतदारसंघाचा आढावा घेतला, आणि चंद्रपूर ही पूर्व विदर्भातली एक लोकसभेची जागा, त्याचाही आढावा घेतला, म्हणजे एकूण 6 जागांचा आढावा घेतला. त्या ठिकाणी निश्चितपणे अटाळकर सर काहीतरी निर्णय झाला असावा की अकोल्यातनं भाजपचा उमेदवार संजय धोत्रे यांच्यानंतर कोण असेल. सर, अकोल्यामध्ये महायुती चा उमेदवार ठरवताना थोडस भाजप समोर ती एक अडचण आहे. संजय धोत्रेंचा हेल्थचा इश्यू तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहेच. आता त्या ठिकाणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठी हे कुणाला उमेदवारी देतात हे अजूनपर्यंत याचे संकेतच मिळाले नाहीत. हा एक त्यातला एक भाग. त्यातल्या त्यात अकोला मतदारसंघ हा हक्काचा मतदारसंघ भाजप समजत, त्याच्यामुळे तिथे कुणीही उमेदवार दिला तर तो निवडून येईल अशी त्यांची धारणा असावी, हा एक भाग. दुसरा, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तोही महत्वाचा राहणार आहे, की जर वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली नाही तर मात्र काँग्रेस समोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण तिथे अजूनपर्यंत असे फारशी तयारी करणारे लोक दिसत नाहीयेत. त्यांनी काँग्रेसने आधीच अकोल्याची जागा ही आंबेडकरांसाठी सोडली असं जाहीर करून टाकल्यामुळं एक काँग्रेसची ती एक मोठी अडचण निर्माण झाली आहे की अशा परिस्थितीत आता उमेदवारी एक मुस्लिम बहुल म्हणजे मुस्लिम उमेदवाराला द्यावी की मराठा कार्ड वापरावं, हा एक काँग्रेस समोर सध्या पेच आहे. कारण तिथं ध्रुवीकरणाचा जो फॅक्टर आहे आणि मग त्यानंतर MIM ची जी एंट्री आहे तर MIM कोण उमेदवार देणार, साहजिकपणे त्यांचा कॅल्क्युलेशन हे वेगळे राहतील, वंचितचा फॅक्टर तोही महत्वाचा राहील, आणि अशा परिस्थितीत भाजपला जे आहे ते उमेदवारी देताना एक मराठा कार्ड किंवा धोत्रेंच्या बद्दलचं जे आजचं त्यांनी केलेलं काम म्हणा किंवा त्यांच्याकडे झालेलं नंतरच्या काळात BJP नेतृत्वाचं दुर्लक्ष हेही फॅक्टर्स आता सगळे चर्चेत येतील, आणि त्यामुळं उमेदवारी कोणाला मिळते यावरच पुढचे गणित आता मला असं वाटतं अवलंबून राहणार आहेत. एक हिदायत पटेल जे काँग्रेसचे नेते आहेत अकोला जिल्ह्यातले, अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, त्यांचं नाव, त्यांच्या नावाची पण चर्चा आहे, त्यांचाही आग्रह आहे. त्यांच्या हो त्यांच्या नावासोबतच चर्चा आहे, पण काय झालं की प्रकाश आंबेडकर उभे असताना त्यांच्या विरोधात म्हणजे मुस्लिम उमेदवार दिलं आणि मग मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा भाजपला झाला, हाही एक इतिहास आहे. म्हणजे मग प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकले नाही, त्यासाठी काँग्रेसला जबाबदार ठरवलं गेलं, आणि अशा परिस्थितीत मग इथे काही वेगळा प्रयोग करायचा का अशी चर्चा आता त्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. आणि तिथे मराठा उमेदवार एक डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची पण चर्चा त्यामुळेच सुरू झाली की त्यांना ही उमेदवारी साठी काँग्रेसने तयारी केली आहे, केल्याचं एक चर्चा सुरू झाली आहे. हा एक अभय पाटील नावाचं एक वेगळं वलय अकोल्याच्या राजकारणात दिसतं, किंवा अभय पाटील यांना काँग्रेसच्या राजकारणात पुढे केलं गेलं, याचं नेमकं काय कारण? म्हणजे तसा महाराष्ट्रामध्ये अकोल्याच्या संदर्भात विचार करताना अभय पाटील हे नाव तसं अपरिचित आहे बाकी लोकांना, पण जी आपली माहिती आहे त्यानुसार अभय पाटील नेमकं व्यक्तिमत्व हे राजकारणात कसं आलं? त्याला कारण आहे की अकोल्याचं जे राजकारण आहे हे मराठा कुणबी मराठा या समाजाभोवती फिरणार एक राजकारण आपल्याला दिसतं की तिथे जर प्रत्येक नगर पंचायत असो किंवा नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी ज्या जे गट तयार होतात त्यात मोठ्या प्रमाणावर मराठा नेत्यांचं एक वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यामुळंच आपला प्रतिनिधी तिथे लोकसभेत असावा विधानसभेत असावा असा एक आग्रह
त्या कार्यकर्त्यांमधून होत असतो आणि त्यामुळंच यावेळी आता मराठा नाव जरी नवीन असलं तरी कार्यकर्ता आहे आणि मग आपल्या अनुकूल वातावरण निर्मिती होऊ शकते या अंदाजाने या त्यांचं नाव समोर केलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी बरं, आपण आता अकोलाचा विषय झालाय, आपण पुढे जर मनोज सरांचे काही प्रश्न असतील तर यवतमाळ आणि वाशिम हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे. या यवतमाळ मतदारसंघामध्ये संजय राठोड यांची उमेदवारीची सुद्धा शक्यता आहे, तसंच खासदार सध्या भावना गवळी आहेत त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. त्यांनी तर थेंब हा आपला दावा केलाय की मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे. पण जनरली ह्या सगळं संपूर्ण राजकारणामध्ये महायुतीमध्ये सुद्धा कदाचित ही जागा शिंदे गटाला सोडणार आहे का, कारण भाजपचे सुद्धा एक गट जो आहे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे, महाविकास आघाडीची सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. नेमकं ह्या यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघामध्ये कसं गणित असेल सर? आठवळकर सर, यवतमाळ मतदारसंघामध्ये आता सरळ दिसतंय की 5 वेळा भावना गवळी निवडून आल्या आणि साहजिकपणे त्याही आता जेव्हा त्यांचे घटक पक्षाचे जेव्हा मेळावे होतात तेव्हा त्या दावा सतत करतात की मीच उमेदवार आहे. पण एक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांच्या नावालाही तितकाच विरोध होताना दिसतोय आणि तोही मित्र पक्षांकडूनच. त्यामुळे अजित पवार गटाचे जे आमदार आहेत इंद्रनील नाईक, त्यांनी पण एक मागणी केली की या मतदारसंघामध्ये बंजारा समुदायाचा उमेदवार असावा. तर असं आणि मग बंजारा कम्युनिटीमध्ये तिथं असलेलं त्या काही मतदारसंघांमधलं प्राबल्य आणि सोबतच आता भावना गवळींना होत असलेला विरोध, त्यामुळे महायुती ते पेच आहे उमेदवारीच्या बाबतीतला. तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असू शकतो? नेमकं त्यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली, नेमकं गेल्या वेळेस खूप कमी फरकांनी निवडून आलेले होते, नेमकं हारले होते, नेमकं यावेळेस उमेदवारी बदलणार का, काय कशी परिस्थिती? आता इथे काँग्रेसला भरपूर तशी संधी आहे, पण काय होतंय की काँग्रेसला ते सगळं जुळून आणताना मतांचं राजकारण आणि तो जो प्रभाव आहे हिंदू मतांचं ध्रुवीकरण, त्यात काहीतरी अडचणी दिसत आहेत. यवतमाळ वाशिम हा दोन जिल्ह्यांत मिळून असलेला मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या हा काँग्रेसला अनुकूल असल्याचं चित्र आपल्याला कागदोपत्री दिसतं, पण तसं होताना दिसत नाही. हा एक फॅक्टर काँग्रेससाठी विरोधाचा आहे की तिथे काँग्रेसचं नेतृत्व माणिकराव ठाकरे हे प्रबळ नेते मानले जातात, पण त्यांच्या प्रभाव क्षेत्रातच त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, ही एक एक डावी बाजू आपल्याला दिसते काँग्रेसच्या बाबतीत. त्यामुळे उमेदवार निवडतानाही किंवा उमेदवार ठरवताना काँग्रेसला मोठी अडचण जाणवणार आहे. मनोज सर, सरांनी एक महत्वाचा उल्लेख केला की काँग्रेस जर बघितलं की फक्त कागदावर तो खूप मजबूत दिसतोय, मात्र ग्राउंड लेवलला यवतमाळ वाशिम मतदारसंघ आहे हा दिसत नाही. आणि तसं बघायला गेलं तर खास करून शिवसेनेची खूप मजबूत बाजू होती, कारण आता फूट पडली, ठाकरे गटाकडनं शिंदे गट पडलाय, भावना गवळी आपल्याला माहिती नाही कुठल्या कारणाने गेले की त्यांना ईडी सीबीआयची एवढी मोठी निवडणूक त्यांच्या नोटिसा होत्या, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की इतर भाजपचे नेत्यांनी खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, मात्र सगळं जमून आलेलं आहे. नेमकं ह्या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय तुमचं अनालिसिस आहे? बरोबर आहे, जी कारण सरांनी सांगितली आणि जी कारण सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, या कारणामधूनच आपल्याला काँग्रेसच्या अधोगतीचा वेध घ्यावा लागेल. 2004 पासून सातत्यानं, म्हणजे 1999 पासून तर 2024 म्हणजे 2024 आता दोन म्हणजे 1999 ते 2019 निवडणूक विधानसभेची म्हणतोय मी, संजय राठोड हे जिंकून येत आहे. 2019 पासनं ते मंत्री आहेत, म्हणजे 2014 ते 2019 आणि 2019 ते आता दोन्ही टप्प्यांमध्ये, म्हणजे पूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, आता शिंदेसोबत गेले म्हणून त्यांचा मंत्रिमंडळ शाबूत आहे. असा एक प्रभावी नेता आणि या प्रभावी नेत्यानं माणिकराव ठाकरेंना 2004 पासनं
पराभूत करायला सुरुवात केली होती आणि तिथून माणिकराव ठाकरे यांना आमदार होता आलं नाही आणि त्यांच्या मुलाचाही मुलाची खूप चर्चा सुरू होती. म्हणजे हेच माणिकराव ठाकरे आहे जे 7 वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे मातब्बर मंडळी आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी तेलंगणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्यामध्ये प्रभारी या नात्यानं मोठी जबाबदारी पार पाडली आणि तिथून पुन्हा एकदा त्यांचा राजकीय उदय झाल्याचं बोललं जात होतं. इतका की त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असंही म्हटलं जात होतं. ती उमेदवारी काही त्यांना मिळाली नाही. पण मुद्दा असा आहे की इतकं सगळं असून सुद्धा समजा माणिकराव ठाकरेंना जर लोकसभेची उमेदवारी दिली तर ते जिंकून येतील का, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. समजा माणिकराव ठाकरेंनी दुसरा कुठला एखादा उमेदवार उभा केला तर तोही जिंकून येईल का, याचीही शाश्वती देता येत नाही. बरं, भावना गवळी यांनी 5 निवडणूक लोकसभेची जिंकली, पण भावना गवळी सुद्धा निवडणूक जिंकून येतील का पूर्णपणे 100% हेही सांगता येत नाही. मुळात भावना गवळी यांना निवडणूक लढवायची आहे आणि संजय राठोड यांना जर पक्षाचं तिकीट दिलं गेलं तर ते सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. एकेकाळी दोघांची मैत्री होती, पण आज भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातले वाद सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता ते वाद चर्चेत नाही, पण दोघांमध्ये राजकीय मैत्रीही नाही किंवा पक्ष संघटनेत एकत्र काम करत असताना जी मैत्री लागते, जे मित्रत्वाचं नातं असायला लागतं, सहकार्याचं नातं असावं लागतं, ते सुद्धा नातं नाही. म्हणूनच संजय राठोड यांच्या महत्वाकांक्षेनं ही उचल खाल्लेली आहे. पण संजय राठोड हे लोकसभेत जाऊन काय कामगिरी करतील हाही एक मोठा प्रश्न आहे, कारण महाराष्ट्रातले नेते हे लोकसभेत निवडून आल्यानंतर त्यांना केंद्रात त्यांचा पाय काही थांबत नाही. म्हणून आताच्या घडीला महाराष्ट्रात आपण पाहिलं की खूप मोठ्या मोठ्या प्रभावी उमेदवारांना किंवा नेत्यांना त्या त्या पक्षाच्या, खास करून शिंदे आणि भाजपमध्ये, यांना लोकसभेत पाठवण्याची पक्षाची इच्छा आहे, पण त्या उमेदवारांना मनातनं किती इच्छा आहे लोकसभेत जायची हाही एक मुद्दा आहे. सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उभं केलं जाऊ शकतं अशी एक मोठी चर्चा आहे. आणि म्हणून मी जी 6 मतदारसंघाचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विदर्भाच्या दौऱ्यात केला, अकोल्यातल्या दौऱ्यात खास करून, त्यावेळी चंद्रपूरची सुद्धा एक जागा होती, त्यावर सुद्धा मोठा निर्णय झाला, पण तो आता आपल्याला यादी जेव्हा घोषित केली जाईल तेव्हा कळेल. कुणाचीच लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसते, हा त्यांना विधानसभेत कुठलंही भविष्य उरलं नसेल तर मात्र ते लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असतात असं साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून यवतमाळ जिल्हा जो बालेकिल्ला होता एकेकाळी काँग्रेसचा, तो आता आपल्याला पाहायला मिळत नाही. उलट पक्षे भावना गवळी या 5 निवडणूक जिंकतात याचा अर्थ त्यांचा करिश्मा, त्यांचा प्रभाव आहे. काम किती असेल हे तर आपल्याला आटळकर सर सांगू शकतील. आणि कामाबद्दल खूप काही चर्चा आहे, खूप लँडमार्क 5 निवडणुकीमध्ये काम केलं किंवा कुठला मोठा एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कामाचा गाजला असं महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीच्या संदर्भात आपल्याला दिसत नाही की एखादा लोकसभा खासदार इतक्यांदा निवडून येत असताना त्यांनी आमूलाग्र बदल घडवला राजकारणात, समाजकारणात, त्या मतदारसंघामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्याचा कायापालट केला. इतके महत्वाकांक्षी कामाच्या बाबतीतले लोकप्रतिनिधी आपल्याकडे नाही, काही अपवाद वगळता, त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात आपल्याला काही उपयोगच नाही. म्हणजे ही खर तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे राजकारणातली. आटाळकर सर सुद्धा कदाचित सहमत असतील माझ्या मताशी. इतका मोठा कालावधी मिळाल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातले प्रश्न जर तसेच राहत असतील तर त्या जिल्ह्यातल्या लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. पक्षीय विचारसरणी संघटनेला बांधील असणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हा अत्यंत वेगळा विषय आहे, पण जीवन मरणाचे जर प्रश्न त्या लोकप्रतिनिधीतला इतक्या मोठा कालावधी राजकारणात घालवला असताना, संसदेत प्रतिनिधित्व करत असताना सोडवता आला नाही तर तोही एक मुद्दा आहे. पण यवतमाळ वाशिममध्ये इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी म्हणाले होते की बंजारा महिलेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, पण नंतर मात्र इंद्रनील नाईक यांनी घुमजाव केलं आणि पत्नी नाही. आणि त्याची चर्चा झाली होती कारण 2004 साली मनोहर नाईक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. आज त्यांचं वय साधारणतः 80 असेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते होते उत्पादन शुल्क मंत्री, एक्साइज मिनिस्टर, आणि आता ते दिसतच नाही, त्यांचं आरोग्य नीट नाहीये. असं सगळं असताना 2004 नंतर पुन्हा एकदा नाईक कुटुंबातल्या एका व्यक्तीला ही सगळी संधी होती अशी चर्चा सुरू झाली लोकसभेच्या निवडणुकीत की पुन्हा कोणीतरी येईल. अर्थात नाईक कुटुंबामध्ये सुद्धा वाद आहेत,
तोही काही संपूर्ण परिवार हा काही एकत्र नाही, संघटित नाहीये, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पक्षात सगळे विखुरले गेलेले. नाईक हे भाजपचे आता विधान परिषदेचे आमदार आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आता ती इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी यांनी जरी वक्तव्य केलं तरी दुसरं वक्त काही दिवसानंतर वक्तव्य हे आलेलं आहे की नाही तिकीट तुम्हालाच मिळणार, आम्ही तुम्हाला जिंकून आणू. कदाचित त्यांनी असा खडा टाकून पाहण्याचा प्रयत्न केला असावा. पण असं सगळं असताना संजय राठोड्यांना उमेदवारी मिळेल की भावना गवळी यांना, तर मला असं वाटतं की भावना गवळीचाही दावा आहे की त्यांनाच तिकीट मिळेल. आणि त्या जागेवर सुद्धा भाजप ही आग्रही आहे. म्हणजे एकीकडे विदर्भातल्या या चार जागांवर आपण चर्चा करत असताना, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यावर आपण आता चर्चा शेवटी करतोच आहे, पण यवतमाळच्या जागेवर सुद्धा भाजपचा आग्रह हा आहेच. संतोष, निश्चित आपण तीन लोकसभा मतदारसंघाची मांडणी केली आहे, तर शेवटचा मतदारसंघ आहे बुलढाणा, हा खूप महत्वाचा मतदारसंघ आहे. तो बुलढाण्याला लागून विदर्भ, खान्देश असे एक मतदारसंघ येतात. आणि हे जे आता म्हणून सरांनी सांगितलं की 25 वर्ष भावना गवळींनी खासदार असताना सुद्धा कुठलीही कामं केली नाही, असं एक जनरली सर्वसामान्य नागरिक सुद्धा म्हणतात, रिपोर्ट मीडिया रिपोर्ट मध्ये म्हणतात, जनरली नागरिक म्हणतात, तरी सुद्धा एक भावनेच्या लाटेवर भावना गवळी नेहमी निवडून येत असतात शिवसेनेच्या त्यावेळेस. आता मात्र शिवसेना फुटलेली आहे. आता बुलढाणामागडे मी आठवळकर सरांकडे जातो, शेवटचा मतदारसंघ आहे बुलढाण्याची काय प्रसिद्धी असणार आहे, बुलढाणा मतदारसंघामध्ये कोण इच्छुक उमेदवार असणार आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नेमकी काय परिस्थिती असणार आहे, आणि खास करून विद्यमान खासदारांना तिकीट दिलं जाणार आहे की त्यांचं कापलं जाणार आहे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की इथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच स्पर्धा आहे. भाजपला पश्चिम विदर्भातला हा एक महत्वाचा मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा अशी इच्छा, आंतरिक इच्छा दिसते आहे. आणि मग श्वेता, आमदार श्वेता महालेंचं तिथलं, त्यांचं श्वेता महालेंचं जे नाव आहे ते समोर करून भाजपने पण दावा करणे, आणि प्रतापराव जाधवांना की आता तुम्ही थांबा असा एक तिथल्या कार्यकर्त्यांनी आग्रह करणे, हा हेतू त्यातूनच दिसतोय की भाजपलाही त्या मतदारसंघावर आपली पकड निर्माण करण्याची एक आकांक्षा निर्माण झालेली दिसते. आता प्रतापराव जाधवांच्या आधी हा मतदारसंघ तसा शिवसेनेचाच, त्याआधी आनंदराव अडसूळ हे राखीव असताना, अनुसूचित जातीसाठी राखीव असताना 3 वेळा निवडून आलेले, आणि नंतर प्रतापराव जाधवांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता जाधवांचं कार्यकर्तृत्व आणि किती, आणि त्यांना आता मिळणारा प्रतिसाद किती, हा जर आता आपण पाहिला तर हा राजकारणातला एक उलटफेर मतदार कशा स्वरूपात स्वीकारतात याचं एक मोठं उत्तम उदाहरण ठरू शकेल की आजवर उद्धव ठाकरे किंवा यांच्यासोबत राहणारे हे आता एकनाथ शिंदेच्या बाजूने गेल्यावर मतदारांमध्ये काय परिवर्तन दिसते, हा एक पॅरामीटर आपल्याला त्या मतदारसंघामध्ये. जर का प्रतापराव जाधव हे महायुतीचे उमेदवार राहिले तर तेव्हा आपल्याला पाहायला मिळू शकेल. प्रतापराव जाधव पुन्हा महायुतीचे, पण मात्र तो एक मुद्दा येतो. प्रतापराव जाधव आता बरेच भाजपचे काही लोकांचं म्हणणं किंवा शिंदे गटातल्या काही खासदारांचं म्हणणं की कमळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवा, जसं तुम्ही मगाशी म्हटलं काही मतदारसंघ जसं अमरावती, अकोला आणि हा बुलढाणा मतदारसंघ भाजपचा डोळा आहे, कारण ते शिवसेनेला सोडल्या गेल्यामुळे त्यांची कुठेतरी एक सुप्त इच्छा होती की हे जे मतदारसंघ आहे ती भाजपच्या भविष्यातल्या कमळावरच चिन्ह लढावं. हा एक बुलढाणा एक मतदारसंघ होता. कदाचित भाजप यासाठी आग्रह असणार आहे का कमळावर लढवा, म्हणजे प्रतापराव जाधव असेल किंवा श्वेता महालेंचं नाव खूप दिवसापासून माध्यमांमध्ये येते, श्वेता महाले असतील ते महिला म्हणून सुद्धा येऊ शकतात. नेमकं भाजपचाच यावर, म्हणजे आपण तुम्ही म्हटलं की महाविकास आघाडीपेक्षा घटक पक्ष जो महायुतीचा शिंदे गट आणि भाजपमध्येच खरी स्पर्धा आहे. हो, अगदी भाजपला हा मतदारसंघ महत्वाचा वाटण्याचं कारण असंही असू शकतं की आजवर शिवसेनेनच या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलेलं आहे, आणि आता एक संधी या निमित्ताने चालून आली आहे. तर यावेळी आता समजा भाजपचा उमेदवार असला तर आपल्याला त्याचा पुढील काळामध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल ही भाजपची रणनीती साहजिकपणे असणार आहे. आणि त्यामुळेच चर्चा अशी सुरू झाली आहे की शिंदे गटाचे जरी उमेदवार असतील तरी काही त्यातल्या काही लोकांना कमळ चिन्हावर उमेदवारी
द्यायची का किंवा देणार असं इथपर्यंत जेव्हा चर्चा सुरू होते त्यावरून लक्षात येतं की भाजप हे थोडस आक्रमक पद्धतीनं आपल्या घटक पक्षांना सोबत घेत आहे. म्हणजे सर मनोज सर तुमच्याकडे येतो की जसं मागाशी आपल्या चर्चेत ना एक अजून एक मुद्दा उपस्थित होतो की विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आहे, म्हणजे सध्या होतोय बरेचसे मतदारसंघ त्यांना ताब्यात घ्यायचे, तसेच हे पश्चिम महाराष्ट्रातले काही मतदारसंघ की कमळ चिन्हावर आपल्या अधिक प्राबल्य असावं ह्यासाठीच भाजपची सुद्धा ही रणनीती असावी का? हा म्हणजे एक एक थोडस ऍडिशन माझं या बुलढाणा मतदारसंघा संदर्भातलं. एक तर म्हणजे श्वेता महाले यांचा राजकीय जर आपण उदय पाहिला तर त्यांचे पती हे तसे प्रशासकीय अधिकारी आहेत विद्याधर महाले, आणि त्याचवेळी त्या सातत्यानं मंत्रालयात होत होत्या आणि 2019 त्यांनी दावेदारी ठोकली, त्यांना तिकीट मिळालं आणि त्या निवडून आल्या. आता त्या फडणवीस गटामध्ये असतात, सक्रिय आहेत, त्यांना ते तिकीट देण्यामध्ये त्यांचा हातभार खूप मोठा होता असंही बोललं जात होतं. पण ज्या पद्धतीने त्या सोशल मीडियावरती सक्रिय असतात, ज्या पक्षात सक्रिय असतात, आणि महिलांच्या संदर्भामध्ये भाजपची भूमिका खूप चांगली आहे, ते त्यांना स्थान वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देत असतात, असं सगळं असताना तिथे लोकसभा मतदारसंघात श्वेता महाले यांचा प्रभाव तसा सगळ्या विधानसभा मतदारसंघ मिळून एक जो प्रभाव जिल्ह्याचा आपल्याला जिल्ह्यात हवा असतो तो नाही. पण अटाळकर सर म्हणतात तसं त्याप्रमाणे त्यांना आपल्याला दावा ठोकायचा आहे. मग हा दावा का ठोकायचा आहे? तर हा दावा यासाठी ठोकायचा आहे की आपले जे मित्र पक्ष आहेत त्यात लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व असणाऱ्या उमेदवारांची संख्याच मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कमी होती, आपल्याला माहिती आहे. साधारणतः 7 खासदार त्यांचे कधीतरी निवडून यायचे 2004-09 नंतर, आणि ती संख्या कमी झाली. मग असं सगळं असताना अजित पवारांची सुद्धा लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार पाठवण्याची शक्यता तशी कमी आहे, त्यांची तशी त्यांचा लोकसभा मतदारसंघावरच मुळात प्रभाव कमी आहे. राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल किती म्हणत असतील की भंडारा गोंदियामधून मी लढवण्याची माझी इच्छा आहे, ते किती आत्मज्ञ म्हणतायत, आत्मज्ञ त्यांची इच्छा किती आहे हे सांगता येणार नाही, कारण ती जागा ही भाजपची राहिलेली आहे. इथं नाना पटोले निवडून आले होते भाजपसाठी. मुद्दा असा आहे की आपल्या मित्रपक्षांकडे लोकसभेमधलं प्रतिनिधित्व हे कमीत कमी असावं अशी एक रणनीती भाजपची असू शकते, आणि त्यामुळे त्यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघात सुद्धा मी म्हणालो यासाठी की जर तो मतदारसंघ आपल्या मित्रपक्षाचा आहे तर तिथे काही दौरे करून तिथलं चाचपणी करून काहीच फायदा नाही. पण हे सुरुवातीपासून तर त्यांचं गेल्या काही महिन्यांपासूनच धोरण होतं की जास्तीत जास्त मिशन 45 जर पूर्ण करायचं असेल तर अशा जागा निवडून आणल्या पाहिजे, अशा लोकांनाच तिकीट दिलं गेलं पाहिजे जे निवडून येतील. म्हणजे हा एक पॅरामीटर तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे. आता मुद्दा असा आहे की ज्या बुलढाणा मतदारसंघामध्ये तशी भाजपची ताकद दिसत नाही तो बालेकिल्ला कायम शिवसेनेचा राहिलाय, आणि शिवसेने भाजपचा इंटरनल रिपोर्ट प्रतापराव जाधवांच्या संदर्भात असा आहे की ते आता तितकेसे प्रभावी नाही, ते निवडून येऊ शकणार नाही किंवा त्यांना धोका होऊ शकतो निवडणुकीच्या रिंगणामध्ये. आता असं सगळं सुरू असताना सुद्धा तरी सुद्धा जर आपण पाहिलं श्वेता महाले यांच्या तुलनेमध्ये तर प्रतापराव जाधवच हे प्रबळ उमेदवार महायुतीचे होऊ शकतात, पण तसे भाजपला होऊ द्यायचे नसतील आणि त्या जागी त्यांना आपला उमेदवार उभा करून एक नव्या राजकारणाची सुरुवात करायची असेल लोकसभेसाठी, म्हणजे पुढच्या काळात तरी त्यांचा भाजपचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. समजा नरेंद्र मोदींची लाट 2024 निवडणुकीत खूप असेल तर मग एखाद्या वेळेला आपल्याला असं म्हणता येईल की श्वेता महाले त्या लाटेवर तरंगून लोकसभेचं प्रतिनिधित्व करतील, पण पुन्हा त्या आमदार आहेत. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका लढल्या तर आमदारकी त्यांची शाबूत राहते, म्हणजे आमदारकी शाबूत राहते म्हणजे काही महिन्यांसाठी, आणि पुन्हा त्या आमदारकीसाठी तिकीट मागू शकतात विधानसभेसाठी. आता हे सगळे जर तरचे मुद्दे आहेत. पण एक विजयराज शिंदे जे शिवसेनेचे आमदार होते पूर्वी, ते भाजपमध्ये गेले, त्यांचंही एक नाव जोडीनं श्वेता महाले यांच्यासोबत चर्चेत आहे. एक फक्त नाव आपण विसरलो ते म्हणजे रविकांत तुपकरी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत, आणि भलेही राजू शेट्टी यांच्यासोबत पटत नसेल आणि अधिकृतरित्या त्यांनी अजून काडीमोड या पक्षाशी संघटनेशी घेतला नसेल तरी दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये संवादच झाला नाही. म्हणजे रयत क्रांती संघटनेमध्ये सदाभाऊ खोत यांच्या पक्षात ते गेले, त्यातून लगेचच ते बाहेर पडले आणि पुन्हा एकदा स्वाभिमानी
शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा ते पक्ष संघटनेचं काम करत होते. पण आजच्या घडीला ही स्थिती की दोघांमध्ये विसंवाद आहे, संवाद होऊन बरेच महिने झालेले आहे. असं सगळं असताना सुद्धा रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. पण हे सगळं असताना जे काही आंदोलन गेल्या काही महिन्यांमध्ये झाले त्या आंदोलनामध्ये राज्य सरकार त्यांच्यावर नाराज आहे. त्यांना 1 ते 1.5 वर्षापर्यंत तुरुंगात टाकलं जाईल असं त्यांना स्वतःलाच वाटतं. त्यांच्याच तोंडून हे स्टेटमेंट मॅच महाराष्ट्राच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये अगदीच 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी येऊन गेलेलं आहे. असं सगळं असताना रविकांत तुपकर यांनी जर निवडणूक लढवली तर त्यांची सुद्धा आपली एक ताकद आहे जी आंदोलनातनं त्यांना कमवली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सातत्यानं ते लढतात आणि लोकसभेत म्हणा किंवा विधानसभेत म्हणा असं एक प्रतिनिधित्व असावं अभ्यासू आंदोलन करणारं आक्रमक जर असं नेतृत्व पुढे आलं विधानसभेत किंवा लोकसभेत तर ते जनतेसाठी हवंच आहे. आता ते फक्त कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हा मुद्दा आहे. तशी चाचपणी त्यांनी स्वतंत्रपणे केली असेल, त्यांच्या नावाची चर्चाही वेगवेगळ्या पक्षात सुरू असेल. पण हे सगळं सुरू असताना रविकांत तुपकर कोणत्या पक्षाकडून लढतील हे आता आपल्याला सांगता येत नाही. जर कुठल्या महत्वाच्या मोठ्या पक्षाची साथ त्यांना मिळाली तर त्यांच्या मतांमध्ये आणखी काही भर पडू शकते. पण ते निवडून येणार किंवा नाही हे काही आपण आता ठामपणे सांगू शकत नाही. पण तो एक महत्वाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुकीत असेल. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला होता की आता एकंदरीत विदर्भाच्या या 4 महत्वाच्या जागांवर चर्चा करत असताना एक मोहन अटळकर यांना आपण जाता जाता प्रश्न विचारूया की 2000 म्हणजे विदर्भाच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 2004 ची निवडणूक ही विदर्भाच्या राजकारणात अत्यंत महत्वाची मानली जाते. याचं कारण असं की आज ज्या आंबेडकरांची आपण चर्चा करतो तशीच दलित मुस्लिम मतदार संघावर नजर ठेवून आपलं मायावतीच्या बसपानंही काही उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. आणि मला आठवतं की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आज जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत किंवा तिथले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा वैद्य त्यांचं नाव संजय वैद्य तर त्यांना सुद्धा 1 लाखाच्या वर ही मतं मिळालेली होती हेही आपण विसरून शकत नाही. असे वेगवेगळे मुद्दे या राजकारणामध्ये आपल्याला सातत्यानं दिसत आहेत. मला हाच प्रश्न अटळकर सरांना विचारायचा आहे जाता जाता की काय साधारणतः चित्र असेल विदर्भाच्या निवडणुकीचं, काय महत्वाचे बदल या 2004 निवडणुकीनंतर आपल्याला पाहायला मिळाले. पूर्वी भाजप पक्षामध्ये नितीन म्हणजे गडकरी यांचा खूप बोलबाला असायचा, आज देवेंद्र फडणवीसांच्या हातात सगळी निवडणुकींची सूत्र आलेली आहे. काय महत्वाची निरीक्षण आपल्याला सांगते? पर्टिक्युलरली पश्चिम विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी आता वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव निश्चितपणे इतर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांपेक्षा जास्त झालेला दिसतोय आणि त्यामुळं त्यांचा गेल्या निवडणुकीतला जो इतिहास आपण पाहिला चारही यात तर बुलढाण्याचं उदाहरण देता येईल की बुलढाण्यात जे वंचित आघाडीचे उमेदवार होते बळीराम शिरस्कार यांना राजेंद्र शिंगणे पेक्षा म्हणजे जो मतांचा जो फरक होता तो फक्त 38,000 मतांचा होता आणि त्यामुळं म्हणजे त्यांना 1,72,000 मतं मिळाले होते. यावरून एक लक्षात येतं की काही ठिकाणी प्रभाव ठेवून असणाऱ्या जे पॉकेट्स आहेत दलित असतील मुस्लिम असतील आणि दलितांसोबतचं दलित आणि मुस्लिमांचं जे समीकरण एकदा जुळून आलं की मग त्यात बरेच वेळा एक जिंकण्याची अंधुक्षी आशा निर्माण होते आणि याच पद्धतीतून मला असं वाटतं की कुठचं राजकारण होईल. आता बदल असा झालाय की इथे ध्रुवीकरण हे प्रभावी ठरत आहे. हिंदुत्ववाद हा चारही मतदारसंघामध्ये प्रभावीपणे भाजपला मांडायचा आहे आणि त्याला भारत जोडो काँग्रेसची यात्रा ही पश्चिम विदर्भातून गेलेली आणि आता सध्या मुंबईत समारोप होऊ घातलेली ही कितपत त्याला प्रतिसाद देते यावर आताच बरंच चित्र अवलंबून राहणार. अगदी निश्चितच
पश्चिम महाराष्ट्राचे जे चार प्रमुख मतदारसंघ आहेत, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हे जे मतदारसंघ आहेत याच्या संदर्भातला आज संपूर्ण सखोल चर्चा अशी झाली. यामध्ये मोहन अटाळकर जे आहेत राजकीय विश्लेषक, अत्यंत सूक्ष्म असा अभ्यास आणि त्यांनी योग्य पद्धतीने मांडले. तसंच माझे सहकारी मनोज भोयर, कार्यकारी संपादक मॅक्स महाराष्ट्रचे, त्यांनी सुद्धा अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत. नेमकं येणाऱ्या काही दिवसात कोणाला उमेदवारी मिळणार आहे नेमकं एवढ्या 2-3 दिवसात हे स्पष्ट होणार आहे. मात्र हे मात्र निश्चित आहे की ही निवडणूक चांगली काटेकी टक्कर होऊ शकते. मात्र भाजपचा पारडा हा निश्चितच जड दिसतोय. मात्र समोरचा उमेदवार कसा असणार आहे हा महाविकास आघाडी आणि वंचित, जी मनोज सरांनी सांगितलं की वंचित आघाडीचं खूप महत्वाचा रोल राहणार आहे. आणि उपद्रवी मूल्य जर भाजपच्या म्हणजे वेगळं लढले तर भाजपला निश्चित फायदा होणार आहे असं एकंदरीत ह्या चर्चेतून दिसते. आपण सर्वांनी या चर्चेत सहभागी राहिला त्याबद्दल तुमचं दोघांचं मी आभार मानतो मॅक्स महाराष्ट्रकडनं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.